घेतलीस का अपॉइंटमेंट? हो घेतली आहे, दुपारी बोलवलंय. किती वाजता? 1 वाजता. हाय हॅलो, कसे आहात सगळे? आय होप सगळे मजेतच असाल. सो नेहमीप्रमाणे रुटीनला सुरुवात झाली आहे, भांडीच घासतीये, चहा वगैरे आमचा सगळा झालाय. काय बघतोय राहू, कुठली ट्रेन आहे? वंदे भारत आहे. आणि मग ही कुठली आहे? ही लोकल आहे, मग अशी वंदे भारत होती. आणि बाकी बरीचशी कामं आहेत आज. आज खरं तर मला पुष्करला जायचं आहे सलॉनमध्ये, केस कापायचे आहेत, मला पण थोडेसे आयब्रोज वगैरे करायचे आहेत. बाहेरची सुद्धा 1-2 कामं आहेत, इस्त्रीचे कपडे टाकायचे आहेत. काल मी राऊचं सगळं कपाट आवरलं आहे आणि सगळी त्याची रद्दी काढून ठेवली आहे, सो ती सुद्धा द्यायची आहेत. खरं तर रद्दीवाले दादा येतात आमच्याकडे, पण फार असं काही नाही आहे. तर पुष्करला म्हटलं आपण अनैसा बाहेर जातोच आहोत, तर ते देऊन येऊया. हो जर ना तो खेचायला लागणार आहे. करते थांबा 1 मिनिट. आई अंबावडे देऊ ना, फ्रीज मध्ये ठेवली ग जरा. हे बघ देऊ, आता चिकट नाही झालं. पुष्कर तुला देऊ? नाही मला नको, मला नाही आवडत ती. मला फार आवडते. ते पाणी का सोडलं इथे? अरे ते भरायचं आहे ना याच्यात, ते पहिले 5 मिनिट सोडून ठेवायचं. सुरू केलंयस ना पण हो, तो काय ब्लू लाईट लागलाय ना. हा झाली 5 मिनिट. हो आता याच्यात भरते. भरला बस बंद कर. हो थोडस होऊ दे ना. भांडी घासून झाली आहेत, पाणी सुद्धा भरून झालंय ऑलमोस्ट. आणि तशी सकाळी उठल्यापासून कामं झाली आहेत. आज भांडी वगैरे आधीच लावून झाली होती, कपड्यांच्या घड्या झाल्या आहेत, थोडीशी 1-2 पायपुसणी धुतली होती, ती सुद्धा वाळत टाकून झाली आहे. आता भांडी झाली आहे, पाणी भरून झालं आहे, सो अर्धा कामांचा टप्पा झाला आहे. सो एक छोटासा ब्रेक म्हणून मस्त गरम गरम कॉफी करते. आणि आज खूप छान वाटतंय. आज आहे 15 मे आणि 15 नोव्हेंबरला आम्ही आमचा पहिला व्लॉग अपलोड केला होता. सो आज 6 मंथ्स कम्प्लीट झालेत. आणि आनंद याच्यासाठी की मी आणि पुष्करने पहिल्याच दिवशी ठरवलं होतं की डेली व्लॉग्स अपलोड करायचे. सो आज 181 डेज झालेत आणि 181 व्लॉग्स आम्ही न चुकता अपलोड केलेत. खरं तर हा प्रवास मागे वळून बघताना खरंच खूप रोलर कोस्टर राईड होती. सगळंच नवीन होतं, वेगवेगळे कॉन्टेंट, मग त्यात कुकिंग असू दे, क्लिनिंग असू दे, शॉपिंग असू दे, आमचं बाहेर जाणं असू दे, अशा वेगवेगळ्या पद्धतीचे कॉन्टेंट आम्ही 181 व्लॉग्स मधनं तुमच्या समोर आणले. सो खूप छान वाटतंय. आणि आता पुढचा प्रवास सुद्धा असा छान सक्सेसफुली आम्हाला कम्प्लीट करायचा आहे, कारण पुढचे 6 महिने कम्प्लीट झाल्यावर 1 इयर कम्प्लीट होणार आहे. सो खूप छान वाटतंय आज. मस्त कॉफी पिऊन झाली आहे आणि आता जरा ही दुधाची भांडी वगैरे सगळी भिजत ठेवते. खरं तर लंचच्याच तयारीला लागणार आहे, कारण जसं तुम्हाला सांगितलं की 1 वाजता मला आणि पुष्करला जायचं आहे सलॉनमध्ये. पण त्याच्या आधी जरा माझी बाकी 1-2 काम आहेत. जसं म्हटलं की इस्त्रीचे कपडे काढून ठेवलेत, पण मला ते जरा मोजून छान पिशवीत बांधून ठेवायचं आहे. त्याच्यानंतर आऊची जी रद्दी आहे ती मी तात्पुरती काल एका पिशवीमध्ये ठेवली होती, पण आज ती जरा व्यवस्थित ठेवते. कपड्यांच्या घड्या झाल्या आहेत, ते कपडे जागच्या जागी लावून घेते आणि मग लंचकडे वळते. सो गेल्या आठवड्याभरात जेवढे जेवढे इस्त्रीचे कपडे निघाले ते मी ह्या पिशवीत सगळे ठेवून दिलेले, पण काउंट केले नव्हते. म्हटलं ज्या वेळेला टाकू त्यावेळेला व्यवस्थित काउंट करू आणि छान एक पिशवी त्याची बांधून ठेवू. सो आता पटापट मी काउंट करून घेते. चौदा, 15, 16, सो टोटल 25 कपडे झालेत माझे. पटापट ह्याच बॅगमध्ये छान लावून ठेवते. पुष्कर ह्यातले तुला लवकर कुठले नको आहेत ना? नाही म्हणजे तसे ते वरती ठेवायला. लॉन्ड्री बॅग तयार झाली आहे माझी. सेम आता मी काल जसं राऊची सगळी तुम्हाला म्हटलं की मी रद्दी काढून ठेवली आहे, ती सुद्धा या एका बॅगमध्ये भरून ठेवते. हीच ती सगळी रद्दी आहे, राऊचं सगळं ज्युनियर KG च्या वह्या, बुक्स, काही कलरिंग बुक्स आहेत, काही आपण एक्स्ट्रा घरात जे काही आणतो त्यांना कलर वगैरे करायला, ड्रॉइंग बुक्स वगैरे, ती सगळे. पण आता सगळं भरलं आहे.
ऍक्च्युली मी हे असं कागदाच्या पिशवीत ठेवलंय ना, तर म्हटलं रात्री ठीक आहे पण आता नेताना जरा कापडी पिशवीत घेऊया, फाटायला वगैरे नको. अजून एक बॅग रेडी. आता हे जे सगळे कपडे मी घडी करून ठेवले ते पटापट कपाटात ठेवून घेते. माझी बुक आहे, त्याच्यात मी काढलेली ही बुक. त्या रद्दीच्या पिशवीतून काढली? येस. भरली आहे सोना ती सगळी? असू दे, बघत बसेल तो. आई असू दे, थांब देते तुला मी. काल सगळं कपाट आवरलंय ना, त्याच्यात असेल. सो मी जसं म्हटलं होतं, काल मी राऊतचं सगळं कपाट आवरलंय, मस्त सगळं लावून ठेवलंय, जे नकोय ते सगळं काढून टाकलंय. आता हे पहिले पटापट कपडे लावते. राऊ तुला काय काय हवंय? आता कलरिंग हवंय का? अशी हे बघ, ह्याच्यात मी काल सगळी ठेवली आहेत बघ बुक्स तुझी. असं सॉल्व करायचं आहे का बघूया, थांब ह्याच्यात. हे बघ, हे बघ रायटिंगला राहू, असं सॉल्व करायचं याच्यात असणार. हे बघ, हे तू केलंयस ना. बेडरूम मधलं वगैरे सगळं माझं आवरून झालंय आणि मी आता लंचच्या तयारीला लागले. सो लंचला आज करणार आहे मी अलकुडीची भाजी, पोळी, थोडीशी मटकीची उसळ, सलाड म्हणून काकडी आणि टोमॅटो आहे. एकीकडे मी आता वरणाची वगैरे सगळी तयारी करून घेतली आहे, कोथिंबीर चिरून ठेवली आहे, वरण भाताचा कुकर इथे लावलाय, मटकीची उसळ करते ह्यात आणि अळकुडीची भाजी करणार आहे. सो ह्या अळकुड्या आहेत, आता या मी शिजायला लावणार आहे. आता मी इथे अळकुडी स्वच्छ धुवून घेतली आहे आणि जसे आपण बटाटे शिजवतो तशी ती अळकुडी शिजवणार आहे. 5-6 शिट्ट्या इथे मी देणार आहे आणि फक्त अळकुडी शिजल्यानंतर आपण ती सोलून चिरायची आहे. पण जेव्हा आपण ती चिरतो तर ती थोडीशी खाऊन बघायची, कारण कधीतरी खाजरी असू शकते. मटकीची उसळ पटकन करून घेते. वरणाला छान उकळी आली आहे. अळकुडी सुद्धा जी आपण शिजायला ठेवलेली त्याची आता जरा वाफ जाऊ दे. पोळ्या एकीकडे करायला घेते, तवा गरम करायला ठेवलाय, बाकी इथे सगळी तयारी केली आहे. कुकरची वाफ गेली आहे. आता अळकुडी आता मी सगळी पहिले बाहेर काढून घेते. अळकुडी आता इथे मी जरा फॅन खाली गार करायला ठेवली आहे. जसा आपण बटाटा सोलतो तशीच ही अळकुडी सुद्धा सोलून घ्यायची. जरा चिकट असते फक्त, पण भाजी याची यम्मी लागते. सो इथे पोळ्या झालेल्या आहेत. सुरुवातीला मी पोळ्या केल्या पण अळकुडी सोलायची होती, सो बाकीच्या पोळ्या आईने इथे करून ठेवल्या. मटकीची उसळ सुद्धा इथे तयार आहे, गरम गरम भात, काकडी, टोमॅटो, थोडंबट वरण. आता अळकुडीची भाजी करायला घेते. ह्या आता अळकुडी आपल्या सोलून झाल्या आहेत आणि बटाट्याच्या आपण जशा फोडी करतो तशाच ह्याच्यासुद्धा करायच्या आहे. नुसती मीठ लावूनसुद्धा ही अळकुडी खूप छान लागते मला आणि आईला तर खूप आवडते. जसं मगाशी मी म्हटलं होतं की थोडी खाऊन बघायची, कारण खाजरी असू शकते. परफेक्ट. पॅन आता इथे मी गरम करायला ठेवलाय आणि जरा अळकुडीच्या भाजीला तेल जास्त लागतं. तेल आता इथे छान गरम झालंय. ह्यात आता मी ॲड करते मोहरी, हिंग, कढीपत्ता, हळद. हे एकदा छान मिक्स करून घ्यायचं आणि जे आता अळकुडी आपण ज्याच्या फोडी करून ठेवलंय ती ह्यात आपल्याला ॲड करायची आहे. एकदम सोपी आहे बनवायला ही भाजी, टेस्ट पण अप्रतिम लागते. आता आधी ही छान मी सगळी तेलात हळद, आपण तो कढीपत्ता टाकलाय, मोहरी, हिंग, तर ती छान फ्राय करून घेते. आता ह्यात मी लाल तिखट ॲड करते आणि थोडासा मालवणी मसाला, चवीनुसार मीठ आणि बारीक चिरलेली भरपूर कोथिंबीर. आता हे सगळं आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे
आणि आता एक 5 मिनिटं आपल्याला वाफ आणायची आहे. सो सगळा स्वयंपाक तयार आहे आणि एवढा सगळा स्वयंपाक करता करता सलोनची 1 वाजताची तर वेळ काही गाठता आली नाही आहे. सो परत एकदा त्यांना फोन केला होता. सो आता आम्ही 5 वाजता जाणार आहोत. सो आता पटकन पटापट जेवून घेतो. सो दुपारी मस्त रेस्ट झाली आहे. चहा वगैरे सुद्धा झाला आहे आमचा आणि आता आम्ही तिघही तयार झालो आहोत. कारण जसं तुम्हाला मगाशी म्हटलं की आम्हाला जायचं आहे सलॉनमध्ये. जाता जाता इस्त्रीचे कपडे रद्दी सगळं द्यायचं आहे. येताना दूध वगैरे सुद्धा घेऊन यायचं आहे. सो आता आम्ही निघतो. व्लॉग क्रिएटेड बाय पुष्कर अंकिता.